दीप बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक बौद्ध संघटनेच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न विश्वस्तरावर साकार करण्यासाठी अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारे वैचारिक नेतृत्व म्हणून ख्यातनाम व वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे अकोला महानगरात प्रथमच आगमन होत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण यांनी दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, महानगर अध्यक्ष सुनील सिरसाट, महिला अध्यक्ष राजकन्या सावळे, महानगर अध्यक्ष शोभा वानकडे, महानगर उपाध्यक्ष बाळासाहेब अंबोरे, यशवंत इंगोले, डॉक्टर दयाराम तायडे खंडारे, सुनील तायडे, विजय कांबळे, जितेंद्र अहिर आदी उपस्थित होते. या धम्म मेळाव्यात समस्त पुरोगामी परिवर्तनवादी बौद्ध महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या धम्म मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्नजी आंबेडकर अकोला जिल्हा येथे दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर धम्म मेळाव्यामध्ये सन्मान्य भंतेजी हे धम्मदेष्टा देणार आहेत. तसेच या धम्म मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक मधून बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे महासचिव सन्माननीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर उपस्थित समुदायांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्याचा सर्व उपासक उपासिकांनी धम्म बांधवांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी वेळ सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा धम्म मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह अकोला या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण हे अध्यक्षता करत आहेत. त्याचसोबत मी या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धम्म बौद्ध धम्म या देशामध्ये पुनर्जीवित केला त्या मागचा हेतू काय हे संपूर्ण समजून सांगण्यासाठी मी अकोला जिल्ह्यामध्ये येत आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये या. या संस्थेचे मुख्य अतिथी हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिनेश हनुमंतेजी, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता वैभव धबडगेजी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आठवलेजी हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपणही अकोलावासी आणि लगतचे जिल्ह्यातली लोक उपासक उपासिका धम्म बांधव आपणही ही मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाला याल अशी अपेक्षा बाळगतो. जय भीम, नमो बुद्धाय.